कोरोनाचा धोका कायम असल्याने यंदा ही आषाढी यात्रा कोविड नियम पाळूनच होत आहे पंढरपुरात केवळ चारशे वारकऱ्यांनाच प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे पंढरपूर व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजपाटाही तैनात करण्यात आला आहे मंगळवारी पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांचे शासकीय पूजा होणार असून पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरमध्ये स्वतः कार चालवत दाखल झाले आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसार